मी घेऊन राहिले असते. तिला तर औषध घेऊन आणून तू दाखवण्यात तसं गाणं म्हणा की मी बघितलं ना माझ्या बाळाला भीती वाटते फटाक्याची. बाळातलं भीती वाटते, भीती वाटते फटाक्याची. जाऊ द्या पुढच्या वर्षी फोटो. हा इकडे पाय, पुढच्या वर्षी फोटो आपण. हा होत म्हणत नाही. हा काय खाती, भेंडी पोळी खाती का तू? आम्हाला भेंडी आणि पोळी खूप आवडते आणि आम्ही तेच खात असतो. हे बघा मस्त चालू आहे. हा करा, खा बेटा, गुड गर्ल, खा, खाऊन घ्या. कोमती प्रत्येक शब्दाला काही ना काही सांगायचा प्रयत्न करत असते, ते तुला कळत नाही. आता मऊ पाहिजे होतं, म्हणजे पाणी पाहिजे होतं तिला. का बेटा काय दाखव, चिव दाखवती का? हा कुठे चिव गेली का? ससा म्हण एकदा. हत्ती जे येत नाही करती. हा आई आमची तिकडे गेली पोळ्या करायला. आईचा मेकअप छान झालता ग, कमेंट्स वाचल्या का तू? हा काहून तू शिकलेली ना बाई? हा माझा कुठे मोबाईल आहे रे? तुमच्या हजबंड जवळ नाही आहे का? बघा पुरणपोळी चालली आहे, कालचं पुरण आहे. आई एवढं पुरण भरत असते ग. हा एवढं पुरण भरलं ती पोळी फुटणार नाही का? हा तर आई तुम्हाला पुरणपोळी दाखवते बघा. काम आले बघा तुमची. आपली आजीबाई येणार ते आज. आता मनस नाही का बरं ग? आपण या म्हणत ये नाही नाही म्हणतात. काही काम असेल तिकडे त्यांना. आपलं माणूस आपल्या घरी पाहिजे नाही का दिवाळीला? आमची आजीबाई आमची आमच्या घरची मेंबर, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की ती पप्पाची आई आहे आणि तिचं आता इथं गरजेचीच आहे, कारण की परी पण आहे आणि परत प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा दिवाळीला प्रत्येक जण आपल्या घरी असतं, त्या हिशोबाने आमचं म्हणणं होतं की त्यांना इथंच राहायला पाहिजे होतं, पण ते राहत नाही, तिकडे आत्याकडे राहावं लागतं. आता त्या विजू भाऊचं पण लग्न होणार आहे, त्यांचं लग्न झालं की आजीकडेच येईल नाही काही, मग जाणार नाही ना. का जाईन कधी कधी? सगळ्यात जास्त देईन माझ्या आजीचीच झालेली, काय सांगा तुम्हाला, इकून तिकडं तिकून इकडे. अजून मी बाई बसनं प्रवास करते. तुला वाटणं जास्त कडक झाली पोळी? बरी पुरणपोळी खाती का? मग कशासोबत खात असते? हा नाही ग, मग कवा जोशी थोड्या वेळ तोपर्यंत थंडी होईल का? नंतर जेवशील का? मग आता कशा सांगितलं? मला वाटत ती एवढी पोळी खाऊन घे. आता मग दोन दोन टाइम जेवण करू का मी? काय नाही, कमाल होती पोळी. मग आता काय कर तू म्हणला, चहा करू नको? हा तर मग चहा करू नको म्हटलं, मग पुरणपोळी कर, मी जेवण करा त्या मला खाईन. आता 8 तर वाजलेत ना, 10 जेवणार आहे का आता? आई डबल भूक लागणार नाही मला. आई मग तुम्हाला काय वाटतं मित्रांनी, पुरणपोळी फुगन का? हा आईचं म्हणणं आहे की फुगते. आणि हे तूप आमच्या घरी दुधाचं बनवतात, दूध जे येतं ना दररोजचं, त्याच्या म्हणजे आम्हाला तुपाचा वेगळा खर्च लागत नाही. ज्या गृहिणी आहेत त्यांना माहिती असेल या तुपाचं महत्व. एवढं भरभरून तूप लावायली, मस्त लेकाचं वजन वाढायला त्याचं काही घेणं देणं नाही. हो का कुठं चालली तू? अशा गोष्टी नको सांगू मला तू. मस्त मेकअप करती, तरणी ताटी दिसती आणि असं बोलती नाही तर काय तुलाच पटत बाबा. कोमल काय बोलली पाहिली कधी?
घे बाबा खाऊन जोपर्यंत मी हाय तोपर्यंत म्हणती. कधी मेकअप करती कधी तन्वी दाटी दिसती कधी अशोक गप्पा करती. हे बघा पुरणपोळी मस्त फुगलेली आहे. आता याला मस्त फुगलेली म्हणावं की नाही ते तुम्ही सांगा. ऑलमोस्ट फुगलेली आहे सो छान झाली. आणि आता ही मी वरपणार आहे दुधासोबत. ते म्हणते एक पोळी करपली दुधासंग वरपली. असं करपली नाही ती तर करपली काही छान झालेली आहे. हे बघा आधी कोण मस्त फुगली. छान झाली आहे. चला या आमच्या घरी पुरणपोळ्या खाण्यासाठी. कालच्याच पुरणाची पोळी बनवलेली. काल पुरण केलं तुम्हाला माहिती असेल. का हो मॅडम पुरणपोळी खाऊ लागतं का बरं काय म्हणते इकडे का ग काय महाराणी काय हा मम्मी इकडे ये. भले आगाव झाली पोरगी बी. तर चला मित्रांनो या जेवण करायला. आणि बाकी व्हिडिओ थोडा सकाळचा पण शूट होईल याच्यामध्ये. तर आता मी लवकर थोडं घरी आलो आहे कारण की दोन दिवस तुम्हाला माहिती आहे की किती गर्दी होती आणि कसं चालू होतं. तरी व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला आहे. आजचा एक दिवस व्हिडिओचा गॅप पडला आहे पण व्हिडिओ दिवाळीचाच आला आहे. तर चला पुरणपोळी झालेली आता पटकन दिशा आपण जेवण करूया. मी परीसोबतच जेवायला बसतो इथं. परी बसू तुझ्या सोबत जेवायला. तुझ्यासोबत जेवायला बसू. हां काय ग जेवायला बसू. बरं तू आज हाय नाही केलं बेटा. हाय नाही केलं. हाय कर की एकदा पिलो. हाय कर की. हाय हां एकदा एकदा हाय परी. हाय हाय हां पप्पी कुठे दिली तू. तुला पप्पी मागितली का. हाय का शी म्हणते. शी नाही म्हणू बेटा. अन्न आहे ते जेवण आहे आपलं. त्याला नाही हात घाण झालेला म्हणून शी म्हणते का. काय खायचं तुला. काय खायचं. डोसा खायचा. डोसा म्हणते होती मग. ती सार जग म्हणते. तिचं काय तिला म्हणलं पप्पा उद्या. काही नाही भेटत तुम्हाला डोसा किस्सा. आपण करू बाहेर उद्या. डोसा करू घरी. हा उद्या डोसा कर ना. मी कवाचा भेंड्यासोबत खेळणं चाललं. एक घास खाणं चाललं नाही. भिंडी पोळी घेते अशी. भिंडी टाकते त्यात. भिंडी टाकून तिथे तोंडात पोळी खाली टाक. हुशार आहे मग ती. ठेवा खाली. आता हे बघा पोळी आणि दूध आलेलं आहे. तर चला या लवकर खाण्यासाठी. मी एक खातो आणि सकाळी तुम्हाला भेटतो. तर नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा. तर पाडव्याच्या दिवशी काय असं तुम्हाला तर माहितीच आहे. मला थांबून ठेवलेलं घरी माझ्या बायकोनं कारण की ती म्हटली तुम्हाला ओवाळायचं आहे. त्याच्यामुळं आता थांबलेलं आहे. तर तुम्हाला माहिती मागच्या वर्षी पाडव्याला आपण कोमलला काहीतरी गिफ्ट दिलं. कोमल काही गिफ्ट दिलं का. मागच्या वर्षी काही गिफ्ट दिलं तुला पाडव्याला. काय दिलं होतं. साखळी होती का. साखळी होती सोन्याची मागच्या वर्षी. यावर्षी काय. यावर्षी कानातले दिले पण ते नंतर असलं दिले. पाडव्याला काहीच नाही. तुला जाऊ द्या म्हणते. ती काय करतीस. आवरा की लवकर. मला उशीर होतोय की. तर चला मित्रांनो आज आहे पाडवा. सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. पाडव्या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळत असते असं म्हणतात. त्याचनुसार आम्ही ओवाळत असतो म्हणजे ओवाळून घेत असतो मी दरवर्षी. दरवर्षी म्हणजे आता 3 वर्ष झाले. तिसरं वर्ष आहे. कोमल दोन वर्ष ओवाळला होता का. काय बरं माहीतच नव्हतं. ते कन्फ्युजन मध्ये पहिलं वर्षी गेलं. मागच्या वर्षी ओवाळलं होतं. तिला गिफ्ट पण भेटलं होतं. पण यावर्षी काहीच गिफ्ट नाही आहे. यावर्षी फक्त आशीर्वाद आहे. सुखी राहा. सुखी ठेवा. सगळं काही आशीर्वाद तुम्हाला भेटणार आहे. परी झोपली का ग. परी जर आज किरकिर करायला लागली आहे सर्दीमुळं. तर मला वाटतं किरकिरीचं आणि सर्दीचं औषध भेटतं ते घेऊन याव. काय वाटतं तुला. चाल परीला घेऊन जातील. झोपून घालू मग. आणा लवकर चला. तर चला आलेली आमची कोमल ओवाळण्यासाठी. परीचा आवाज येतोय का तुम्हाला. राहते तिथं तिला आता औषध घेऊ. आणलं तो दाखवण्यात तुमचं. चला गाणं म्हणा की आली माझ्या घरी दिवाळी.
मना की हो आली माझ्या घरी ही दिवाळी या काय पडायचे काय वाटतं मित्रांनो देव का नको आशीर्वाद दिला चल पण आयुष्यमान भाव आणि काही काही नाही सुखी राहा एवढंच म्हणेल बाकी काही नाही चला ओवाळ्याचा कार्यक्रम झालेला आहे एवढ्या कार्यक्रमासाठी चार घंटे लावले चार घंटे म्हणजे तर 12 वाजा लागले बघा किती अवघड काय म्हणजे बायकोच किती 9:30 वाजता उठलो मी आज मित्रांनो ते बी कशामुळं दिवाळीची गर्दी आणि रात्री उशिरा झोप आणि सकाळी लवकर जागणं या दोन चार दिवसात जरा परेशान झाली म्हणून उशिरा उठलो मी कळालं आता मग तेच ना मग चला मित्रांनो आता मला दुकानात जायचं आहे तुम्ही व्हिडिओ तर बघितलंच टोपी छान दिसते का परी हे परी परी किधर गई परी पाय कुठे गेली तर परत परीची भेट घालून देतो एकदा आली 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 माझी पहिली आली 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 बेटा हाय कर एकदा सगळ्यांना सगळ्यांना हाय करा एकदा पहिले हाय कर हाय ही टोपी आला चालते काय नाही होत मस्त इकडे बघ मस्त चला माझ्याकडे चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि तुम्हाला आमचा आकाश कंदील दाखवायचा राहिला होता जो आम्ही मागच्या वर्षीच आहे तिथं लावलेला लिस्टवरती या बघा परी आकाश कंदील कुठे आहे आकाश कंदील कुठे आहे दिवा कुठे दिवा तो वरती दिसला कुठे दिवा कोण लावा दादाने लावून दिला तो वरती हा छान आहे मस्त आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना बाय बाय आणि काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चला बाय बाय.